हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बसल्या बसल्या खूप बोर होत होतो आम्ही तिघं पण. माझी लहानी बहीण आली नाही आहे जी की पुण्याला राहते. तर आम्ही तिघं आहोत इथे. तर खूप बोर होत होतो तर आम्हाला वाटलं काय तर करायला पाहिजे म्हणून आम्ही विचार केला की माझ्या लहान्या भावाची रूम डेकोरेट करायला पाहिजे म्हणून आम्ही विचार केला. आणि मग आता ही वॉल अशी पूर्ण रेड आहे आणि मग मी झाल्यानंतर दाखवते तुम्हाला कसं काय करणार आहे. आम्ही तिघं जण करणार आहे, माझी मोठी बहीण आणि लहाना भाऊ आणि मी. त्याला कसं आम्ही करतो तुम्हाला पुढे दाखवते. हे नाही केलं ही ना, हे इथे इनाने काय केलं आम्ही कलर करताय. हे इथे इकडे बघ, इन इकडे बघ. पप्पा ह्या दोघा मुलांना सांभाळतात म्हणून तेवढं काही टेन्शन नाही. पेंटिंगचा आज नेक्स्ट डे आहे आणि काल ते वाळण्यासाठीच खूप वेळ लागत होता त्याच्यामुळे आम्ही काल काही केलं नाही आहे. तर आज पुन्हा आम्ही याच्यावर इथे ते स्टिकर लावलं होतं त्याच्यामुळे ते तसं दिसत आहे आणि त्याला अजून कलर मारावं लागेल, डबल डबल तरी कोट मारावं लागेल. तर अशा प्रकारे मास्किंग टेप लावलेला आहे, अजून थोडस करायचंच आहे आणि मग नंतर दाखवते याच्यामध्ये आम्ही कोणचा कलर लावणार आहे. इथे माझा छोटा भाऊ लावत आहे. ब्रदर ब्रदर तर इथे आज पण कम्प्लीट झालं नाही आहे. मी दोन दिवसापासून हे वाळायलाच खूप वेळ लागते त्याच्यामुळे आज पण कम्प्लीट झालं नाही आहे. तर मी तुम्हाला जेव्हा झाईल होईल तेव्हा दाखवेल आम्ही काय केलं आहे ते. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी फॅमिली इन जर्मनी व्लॉग्स. तर आज रविवार आहे आणि रविवारचा दिवस माझ्यासाठी म्हणजे साफसफाईचा दिवस असतो. तर भारतातून आल्यापासून मी साफसफाई काही केलीच नाही, सगळं काही जशाच तसं आहे. आता एवढं घर एवढं अस्ताव्यस्त झालेलं आहे की मला आज साफसफाई करणं म्हणजे एकदम जरुरी आहे. सुरुवात करूया किचनपासून. हे पहा, किचनमध्ये एवढा गर्दा आहे की हे सगळं काही मला व्यवस्थित करावं लागेल, सगळं काही साफसूफ करावं लागेल. इथे चाकू, ग्लास, हे काय कागद कशाचं आहे, कांद्याचे टरपर, टमाटे, प्रवीण लोणचे इथं खाल्लेले म्हणजे प्लेट इथंच आहे, पुन्हा हे काय ब्रेडचं आणि हे इथं काय काय खूपच अस्ताव्यस्त झालेलं आहे.
आणि नांदेडहून डाळी वगैरे काय जे जे सामान आणलेलं आहे ते पण हे डायनिंग टेबलवर मी असंच ठेवलेलं आहे. हे काय बरोबर व्यवस्थित मी काही ठेवलेलं नाही अजून. हे सगळं काय आज मला करायचं आहे. पुन्हा या ठिकाणी हे पॉलिथिन, हे काय प्लास्टिकचे डब्बे, हे सगळं आहे बकेट, पुन्हा बेसिनमध्ये हे सगळं काही, हे असं हे सगळं काही मला आज व्यवस्थित करायचं आहे. आणि पुढे पुढे या दुसऱ्या रूममध्ये हे या माझ्या ऑफिसच्या रूममध्ये मी जे बॅगेजेस आणलेले आहेत, बॅग सगळे इथे अस्ताव्यस्त झालेले आहेत. आणि स्ट्रॉलर, इनोचं स्ट्रॉलर ऑफिसमध्ये हे असंच काही पण पडलेलं आहे इथं. लिव्हिंग रूम तर मी आधीच ऑलरेडी थोडीशी साफसूफ केलेलीच आहे, पण बाकीच्या रूम्स करायच्या आहेत. त्याच्या पॅसेजमध्ये पण हे जे पेपर्स आहेत हे सगळे करायचं आहे. तर चला कामाची सुरुवात आपण किचन पासून करूया आणि नंतर दाखवून तुम्हाला माझी साफसफाई कशी झाली ते. A few moments later. टांटांट चमचमी किचन. तर किचनला एकदम आपण चमचमी करून टाकलं. सगळं काय एकदम साफ, एकदम सुंदर दिसत आहे. मस्त एकदम चमचम करत आहे. बेसिन मध्ये सुद्धा काही नाही, इकडे काही नाही, सगळं काही ठेवून दिलं आणि एकदम मस्त. तर काय चकचकीत दिसत आहे माझी ऑफिस रूम पण. वा सगळं काही साफ करून, सगळं काही लगेज वगैरे सगळं काही वरच्या रूम मध्ये ठेवून दिलं आणि सगळं काही व्यवस्थित झाडून वगैरे घेऊन साफ झालंय. व्हेरी गुड. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तो फ्रेंड बाय. तर मी आज एक स्पेशल व्यक्तीला भेटायला आली आहे. तर तुम्ही ओळखतच असेल जे तुम्ही नांदेडमध्ये असेल. तर मी तुम्हाला भेटवते जी की आहे आपली नांदेडची लाडकी आत्याबाई. हॅलो हॅलो. कल्पनाताई. तर त्यांच्या घरी आज मी आली होती. मला त्यांना भेटून असं खरंच वाटलं की ती माझी सख्खी बहीणच आहे असं फीलिंग झालं. मला पण म्हणजे यांनी मला मेल केला सकाळी आणि मी म्हणलं हो चला काही विषय नाही. कारण मेल एवढा छान केला होता की मी म्हणलं चला रिप्लाय देते. आता नॉर्मल लोक मेल काय करतात.